नमस्कार मित्रांनो, भावसागर यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. अपमान कोणाला मनाला लागेल असे बोलणे किंवा त्याला कमीपणा वाटेल असे वर्तन करणे म्हणजेच अपमान होय. काही व्यक्ती एकमेकांचा अपमान करतात, असे ते का करीत असतील? तुम्ही कधी यावर विचार केला आहे का? तसे तर आपण विनाकारणच कित्येकांचा अपमान करतो आणि कितीतरी वेळा आपलाही अपमान होतो. पती आपल्या पत्नीचा अपमान करतो, एक मित्र आपल्या वर्गमित्राचा अपमान करतो. जर व्यक्ती बलवान असेल तर निर्बल असलेल्यांचा ते अपमान करतात. जर आपल्यामध्ये त्यांचा प्रतिकार करण्याची क्षमता असेल तर आपण त्यांच्याशी भांडण करतो. परंतु जर आपल्यात लढण्याची क्षमता नसेल तर आपण गुपचूपपणे अपमान सहन करतो. तेव्हा आपल्याला आपल्या कमीपणाची आपण खूप छोटे असल्याची जाणीव होते. परंतु कोणी कोणाचा अपमान का करीत असतील? जी व्यक्ती इतरांचा अपमान करते ती व्यक्ती इतरांना ते निर्बल असून मी स्वतः बलवान आहे, मी जितका उत्तम आहे तितका उत्तम कोणीही नाही असे दाखवत असते. जर कोणी तुमच्याबरोबर असेच करत असेल तर असा विचार करा की तो मनुष्य फक्त तुमचा अपमानच करू शकतो, तुमची बरोबरी कधीच करू शकत नाही. म्हणूनच तर तो हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो की तो तुमच्यापेक्षा जास्त शक्तिशाली आहे. त्याला स्वतःच्या ताकदीवर अजिबात विश्वास नाही, तो तुमच्यापर्यंत कधीही पोहोचू शकत नाही. म्हणून सर्वांसमोर तुमचा अपमान करून स्वतःचा मोठेपणा सिद्ध करण्याचा तो प्रयत्न करतो. पण यामुळे त्याचा मोठेपणा सिद्ध होत नाही तर त्याच्या मनाचा छोटेपणाच दिसतो. त्याचे मन इतरांविषयी किती वाईट आहे हेच यातून सिद्ध होते. त्याच्यात आत्मविश्वासच नाही की मी सुद्धा त्याच्यासारखा करू शकतो किंवा त्याच्यासारखा बनू शकतो. म्हणून तो तुमचा अपमान करून तुम्हाला कमीपणा दाखविण्याचा प्रयत्न करतो. जर तुम्ही इतरांचा अपमान करणे बंद केले, त्यांच्यावर प्रेम केले, त्यांना आपले मित्र मानले आणि त्यांची मदत केली तर तुम्हाला अपमान करण्याची आवश्यकताच राहणार नाही. कारण जेथे प्रेम आहे तेथे मान आहे, तेथे अपमानाचा प्रश्नच येत नाही. परंतु प्रेम करण्यासाठी आपल्याकडे आत्मविश्वास असावा लागतो. परंतु ज्याला आपल्या स्वतःच्या ताकदीवर व क्षमतेवर विश्वासच नाही ती व्यक्ती काय कोणावर प्रेम करेल? परंतु ज्यांचे हृदय आत्मविश्वासाने भरलेले आहे, ज्यांच्या स्वतःवर आणि स्वतःच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे, ते कोणाचाही कधीच अपमान करू शकत नाहीत आणि स्वतःचाही अपमान सहन करत नाहीत. म्हणजेच स्वतःवर व स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा, म्हणजे तुम्हाला अपमान सहनही करावा लागणार नाही व तुमच्या हातून कोणाचा अपमानही होणार नाही. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा. तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या भावसागर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.